तर नमस्कार मित्रांनो, माझे नाव नयनदीपलाल लाजुरकर आणि मी इयत्ता 7वीचा विद्यार्थी. आज मी तुमच्यासमोर एक कथा सादर करणार आहोत, ज्याचे नाव आहे लोभी शेतकरी. गढपूर नाम के गाव मे दो शेतकरी रहते थे, पवन आणि भिकू. दोघांची शेत शेजारी शेजारी होती. दोघं धान्यांची शेती करायचे. दोघांची शेत एक आकाराची व एक प्रकारची कसदार होती. दोघं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शेतामध्ये काम करायचे. खराब वातावरणाचा फटकासुद्धा दोघांना सारखाच पडायचा. म्हणून धान्य विकून जे पैसे कमवायचे तेसुद्धा त्यांना सारखेच पडायचे. पण त्यांचा आनंद हा मात्र वेगळा होता. पवनला जितके पैसे मिळायचे तितके पैशामध्ये तो आनंदित व निसंतुष्ट राहायचा. पण भिकूच्या मनात मात्र वेगळेच खेळ खेळू लागले. त्याला आणखी पैसे हवे होते. काही दिवस लोटून गेले. भिकू आणि पवन पेरणीला सुरुवात करू लागले. काही महिने लोटून गेले. पाऊस पडू लागला. बियांना कोंब फुटू लागले आणि शेत सडायला लागले. पवन हा खूपच खुश झाला होता. पण भिकूच्या मनात मात्र वेगळेच खेळ खेळू लागले. आणि भिकू म्हणाला, मी काय करू जेणेकरून मला जास्त पैसे मिळतील. आणि भिकू पैसे कसे कमवायचे याचा विचार करू लागला. आणि मग काही दिवसांनी एके रात्री भिकू आपल्या शेतामध्ये चिंतेमध्ये फेऱ्या मारू लागला आणि म्हणाला, मी आता काय करू जेणेकरून मला जास्त पैसे मिळतील. आता तर पिकाच्या कापणीला जास्त वेळ राहिलाच नाही. मग त्याची काही वेळाने त्याची नजर खाली पडलेल्या काही पिवळ्या कणांवर गेली. त्याने ते कण हातामध्ये उचलले आणि ते कण त्यांनी पाहिले आणि म्हणाला, हे तर अगदी धान्यांसारखंच दिसतंय. त्याला आता जास्तीत जास्त पैसे कमवायचा मार्ग मिळायला होता. त्यांनी ते कण जमा केले आणि त्याच्या 3 बोऱ्या भरल्या. लवकरच पीक कापण्याची वेळ आली. पवन आणि भिकूने पिकांची कापणी केली. आणि पवन आणि भिकू दरवर्षी सारखीच बोऱ्या भरायचा. पण यावर्षी मात्र भिकूने बोऱ्या भरल्या नाही. तो रात्र होण्याची वाट बघत होता, जेणेकरून त्याची हे भेसळ कोणाला दिसली नाही पाहिजे बा म्हणून. त्यांनी ते सगळी भेसळ रात्री जमा केली आणि धान्यांसोबत त्यांनी मिक्स केली आणि त्याच्या त्यांनी 33 बोन्या भरल्या. दुसऱ्या दिवशी पवन आणि भिकू दोघंही सकाळी बाजाराला निघाले धान्य विकण्यासाठी. त्यांनी मग व्यापारी धान्य विकायला सुरुवात केली. व्यापारींनी धान्य मोजायला सुरुवात केली. त्यांनी ते धान्य मोजले आणि तो व्यापारी पवनला म्हणाला, अरे पवन, तुझे एकूण 30 पोत्या. 100 रुपयाने हिशोब लावला तर तुझे ते 3000 रुपये. पवनने ते 3000 खूपच आनंदाने घेतले. मग व्यापाऱ्यांनी भिकूच्या पोत्या मोजल्या आणि व्यापारी म्हणाला, अरे भिकू, तुझे आहे एकूण 33 पोत्या. आपण त्याला 100 रुपयाने हिशोब लावला तर येते 3300 रुपये. व्यापाऱ्यांनी ते 3300 रुपये भिकूला दिले. भिकू फार आनंदित झाला होता, कारण त्याला यावेळेस पवनपेक्षा जास्त पैसे मिळाले होते. काही दिवस लोटून गेले. भिकू आणि पवन पुढच्या पेरणीला सुरुवातच करू लागली की व्यापारी त्याच्या काही माणसाला घेऊन रागाभराच्या चेहऱ्यामध्ये हातात काळ्या घेऊन येत होता. ते भिकूच्याच दिशाने येत होते. भिकूला वाटले की काहीतरी गडबड आहे. मग व्यापारी भिकूकडे आला आणि कडक आवाजात म्हणाला, काय रे भिकू, तू धान्यांमध्ये भेसळ करशील आणि आम्हाला माहीत पण नाही पडेल. मारा याला. व्यापाऱ्याच्या माणसांनी भिकूची चांगलीच धुलाई केली. तर मित्रांनो, या कथेवरून आपल्याला ही शिक्षा मिळते की आपल्याला कष्ट आणि इमानदारीमध्ये जितकी कमाई होते त्या कमाईमध्ये खुश आनंदित राहिलं पाहिजे.